नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शनमध्ये। मित्रांनो, जिल्ह्यातील 21,761 शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली। बघूया ते कोणता जिल्हा आहे। मागील वर्षी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्त योजनेअंतर्गत कर्जमाफी जाहीर केली होती। या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना फेब्रुवारी 2020 पासून मिळणार होता। या अंतर्गत शेतकऱ्याचे 2 लाख रुपयेपर्यंतचे कर्ज माफ करण्यात येणार होते, तर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनासुद्धा सुद्धा 50,000 रुपयाचे प्रोत्साहन लाभ देण्याची घोषणा केली। ठळक मुद्दे। महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्त योजना आतापर्यंत 3 यदे प्राप्त, 4,567 शेतकऱ्याचे आधार प्रमाणिकीकरण। राज्यातील महाविकास आघाडी सरकारने महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्जमाफी जाहीर केली। या अंतर्गत शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी जाहीर केली। यासाठी जिल्ह्यातील 29,000 शेतकरी पात्र ठरले होते। या अंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील 21,761 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला, तर 4,567 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकीकरण करण्यात आले आहे। मागील यावर्षी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्त योजनेअंतर्गत कर्जमाफी जाहीर केली होती। या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना फेब्रुवारी 2020 पासून मिळणार होता। या अंतर्गत शेतकऱ्याचे 2 लाख रुपयापर्यंतचे कर्जमाफ करण्यात येणार होते, तर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनासुद्धा 50,000 रुपये प्रोत्साहनभर लाभ देण्याची घोषणा केली होती। या अंतर्गत शेतकरी कर्जमुक्ती योजनेत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांचे बँक खाते आधार कार्ड प्रमाणीकरण करून त्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम थेट जमा केली जात आहे। या अंतर्गत पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ देण्यात आला आहे। यात सर्वाधिक 19,111 शेतकरी सभासद गोंदिया जिल्हा मध्यवारी सहकारी बँकेचे आहे। 19,111 शेतकऱ्यांनी 63,22,27,000 रुपयाची कर्जमाफी देण्यात आली। सदर रक्कम ही शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे। इतर बँकेच्या 2,761 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला असून आतापर्यंत 21,761 शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 90,41,00,000 रुपयाची कर्जमाफी देण्यात आली आहे। बँका आणि सहकार उपनिबंधक कार्यालय 3 याद्या प्राप्त झाल्या आहेत। तिसऱ्या यादीत 3,090 शेतकऱ्याचा समावेश आहे, तर 4,567 शेतकऱ्यांचे बँक खाते आधार प्रमाणीकरण करण्यात आले असून या शेतकऱ्यांना लवकरच योजनेत लाभ मिळणार असल्याची माहिती सहकार उपनिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली। शेतकरी 7,000 प्रत्यक्षात। महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसह जिल्ह्यातील 29,000 शेतकरी पात्र ठरले होते। यापैकी आतापर्यंत 21,761 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे, तर काही शेतकऱ्याचे बँक खाते आधारीकरण प्रमाणीकरण करण्याची प्रक्रिया सुरू आहे। त्यामुळे जवळपास 7,000 शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची योजना दिसत आली आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।